मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन सेटिंग घेऊन आलेलो आहे. तर ही सेटिंग तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगितली नसेल तर आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे इथे सांगणार आहे. आपला जो मोबाईल नंबर असतो ते मोबाईल नंबर कोणा कसे सेव्ह केलेलं आहे हे आपल्याला इथे कळत नाही. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये कोणाकोणा कसा नंबर आपला सेव्ह केलेला आहे हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ते कसे पाहायचे हे आज इथे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, मी आकाश वाघ, आपण पाहत आहात मराठी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले मित्रांनो, आपल्या इथे एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. ते ॲप्लिकेशन मी ते इन्स्टॉल केलेलं आहे. तर त्या ॲप्लिकेशनचे नाव आहे गेट कॉन्टॅक्ट. ते ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डायरेक्ट डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर इथे ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस इथे पाहायला मिळत असतो. तर आपल्याला इथे ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर स्टार न्यूवर क्लिक करायचे आहे. नंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे. नंतर आपल्याला इथे सेट डिफॉल्ट फोन ॲप पाय मिळेल, यावर क्लिक करायचे आहे. नंतर कंटिन्यूवर क्लिक करायचे आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे अलो डिस्प्ले ओवर अदर ॲप पाय मिळेल, ते ऑफ आहे, ते ऑन करायचे आहे. नंतर इथे बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर आपल्याला इथे व्हेरीफाय पाय मिळेल, तिथे व्हेरीफाय करायचे आहे. तिथे व्हॉट्सअप पाय मिळेल, आपल्याला इथे व्हॉट्सअपवरून किंवा ते व्हेरीफाय टेलिग्राम पाय मिळेल, त्यावरून करायचं आहे. आपण इथे व्हॉट्सअपवरून करूया. तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे, ते यावरून आपण इथे केलेलं आहे. तर बघा, व्हॉट्सअप आपल्याला इथे केलेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे हे सेंड करायचे आहे. सेंड केल्यानंतर बघा की अशा प्रकारे इथे हे सेंड झालेलं आहे. सेंड झाल्यानंतर आपल्या इथे बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर आपलं जे आपले जे ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन इथे पूर्ण झालेलं आहे. आपल्याला इथे युजर नेम पाहायला मिळेल, ते आपला युजर नेम आपल्याला इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो, आपला युजर नेम मी इथे टाकत आहे. माझं नाव AKS आकाश वाघ हा टाकल्यानंतर आपलं ईमेल आय डी इथे खाली टाकायचं आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्याला इथे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा की इथे आपल्याला सेंड ईमेल कन्फर्म पाय मिळेल, या कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला अशा प्रकारे इथे पाय मिळेल की इथे कन्फर्म इथे दिलेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन पाय मिळेल, ती इथे आपल्याला इथे सेव्ह करायचे आहे, इथे शेअर करायचे आहे. शेअर केल्यानंतर आपल्याला इथे ओकेवर क्लिक करायचे आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे परत बॅग यायची आहे. बघा मित्रांनो, आपण इथे बॅग यायची आहे. बॅग आल्यानंतर इथे ओकेवर क्लिक करायचे आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर तिथे ऑटो स्टार पाय मिळेल. ऑटो स्टारवर आपल्याला इथे जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इथे ऑन करायचे आहे. इथे ऑफ असेल तिथे ऑन करायचे आहे. ऑन केल्यानंतर आपल्याला इथे बॅग यायची आहे. बॅग आल्यानंतर बघा की आपल्याला जे ॲप्लिकेशन आहे याची सेटिंग पूर्ण झालेलं आहे. सेटिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे वरती पाय मिळेल सर्च माय सर्च बाय नंबर. तर आपला नंबर इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो, मी माझा नंबर इथे टाकत आहे. माझा नंबर टाकल्यानंतर बघा की ते सर्च ऑप्शन पाहायला मिळेल, तिथे सर्च क्लिक करायचे आहे. सर्च क्लिक केल्यानंतर बघा की ते आकाश वाघ हे नाव आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला ते खाली पाहायला मिळेल की ते आपल्या नावानं कोणकोणते इथे टॅग पाहायला मिळेल, ते टॅगवर क्लिक करायचे आहे. ते टॅगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की आपला कॉन्टॅक्ट इथे कसा इथे सेव्ह झालेला आहे. तर मित्रांनो, माझ्या नावाचे जे आहे ते इथे माझे एकाच नावाने इथे हा कॉन्टॅक्ट इथे सेव्ह झालेला आहे, आकाश वाघ नावाने. ते इथे ॲड पाहायला मिळेल, यावर क्लिक करून आपण इथे हे ॲडसुद्धा इथे करू शकतो, इथे सेव्ह आपण इथे करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला इथे भरपूर प्रकारे ऑप्शन पाहा की इथे माझे नाव इथे सिमवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की आकाश वाघ या नावानेच माझे इथे कॉन्टॅक्ट इथे सेव्ह झालेले आहे. तर अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल. तुम्ही इथे तुमचा नंबर टाकून इथे सेव्ह करू शकता. इथे कॉल हिस्ट्री पाहायला मिळेल. कॉल हिस्ट्रीवर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला इथे डायलर पाहायला मिळेल की ते डायलर पॅडवरून आपण इथे फोन लावण्यासाठी यूज करू शकतो. अदरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे सेटिंग पाहायला मिळेल, यावरसुद्धा आपण इथे सेटिंग करू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला इथे नंबर फक्त इथे सर्च करायचा आहे. नंबर सर्च केल्यानंतर आपण इथे पाहू शकतो की इथे आपला नंबर कोणा कसा सेव्ह केलेला आहे हे आपण इथे पाहू शकतो. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन जर आपल्याला आवडले असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच मित्रांनो, लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.